एसटी बस पलटी होऊन अडतीस विद्यार्थी जखमी झाल्याची घटना विटा गावाजवळ घडली येथील एका वळणावर हा अपघात झाला अपघातामधील जखमी विद्यार्थ्यावर विटा गावातील शासकीय रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले आहेत सांगलीच्या विटा आगाराची बस भांबर्डे देवनगर सांगोला मार्गे वळू वाळूसकडे कडे निघाली होती यावेळी आसपासच्या गावातील वाळूज येथील हायस्कूलला जाणारी सुमारे पन्नास ते पंचावन्न मुले या बसमधून प्रवास करीत होते या बसमध्ये विद्यार्थी सोडून इतर एकही प्रवासी उपलब्ध नव्हता ही बस देवनगर येथून पुढे सांगोला येथे जात होती त्यावेळी विटा नजिक एस टी आली समोरून आलेल्या ना टमटमला चुकवण्यासाठी बस चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्याच्या पट्ट्यांचे खच्चीकरण झाल्याने एसटी बस जागीच पलटी झाली या अपघातात एसटीतून प्रवास करणाऱ्या अडतीस शाळकरी विद्यार्थ्यांसह चालक आणि वाहक जखमी झाले आहेत या घटनेनंतर जखमी विद्यार्थ्यांना विट्यातील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे